नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे मेनोपॉज आणि मेनोपॉजची माहिती आणि त्याचबरोबर काही टिप्स ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा हा जो मेनोपॉजचा पिरियड आहे तो पीसफुली आणि ग्रेसफुली पार होईल. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे छान छान व्हिडिओज पोस्ट करीन ना तर तेव्हा तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओज बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मेनोपॉज म्हणजेच पाळी थांबणे, ज्याला आपण रजोनिवृत्ती असंही म्हणतो. आता सगळ्यात पहिले मेनोपॉज म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. जेव्हा महिला रिप्रोडक्टिव्ह एजमधून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्याला मेनोपॉजची फेज असं म्हणतात. आता सगळ्यात पहिला प्रश्न असतो की हा टप्पा कितव्या वर्षी सुरू होतो आणि कितव्या वर्षी संपतो. तर साधारण रेंज आहे 45व्या वर्षी हा त्रास सुरू होतो आणि 55 वर्षापर्यंत हा त्रास महिलांना होऊ शकतो. याची रेंज आहे, काही काही महिलांना हा त्रास लवकर होतो आणि काही काही महिलांना हा त्रास उशिरा सुरू होतो. जेव्हा बायका या फेजमधनं जात असतात ना त्यावेळी बायकांना अतिशय त्रास होत असतो, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण त्यांच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत ते का होतात माहिती का? कारण त्यांच्या शरीरामध्ये काही हार्मोनल चेंजेस होत असतात. या हार्मोनल चेंजेसमुळेच हा त्रास होत असतो. पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा जर या फेजमधनं जात असाल तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितल्या आहेत ज्या फॉलो केल्या तर तुम्हाला कमी त्रास होईल. ढोबळमानाने हा काळ तीन टप्प्यात विभागला गेलाय. पहिला टप्पा म्हणजे इमिजिएट होणारा त्रास, दुसरा टप्पा आहे काही काळानंतर होणारा त्रास आणि तिसरा टप्पा आहे बऱ्याच वर्षानंतर होणारा त्रास. ह्या तीन टप्प्यामध्ये हा मेनोपॉजचा पिरियड विभागला गेला आहे. आता लगेच जो होणारा त्रास आहे तो काही महिने ते वर्षभरापर्यंतचा असू शकतो. आणि ह्याच्यामध्ये त्रास काय काय होतात, सगळ्यात पहिले तर तुमची पाळी अनियमित होते आणि पाळी अनियमित होऊन तुम्हाला एकतर खूप कमी ब्लिडिंग व्हायला लागतं किंवा खूप जास्त ब्लिडिंग व्हायला लागतं. दुसरा त्रास म्हणजे शरीरातून आणि कानावाटे गरम वाफा जायला लागतात. या गरम वाफा जायचा जो कालावधी असतो तो काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत असतो. पण हा दिसायला जरी छोटासा त्रास दिसत असला तरी बायकांना ह्याचा खूप त्रास होतो. अचानक खूप घाम यायला लागतो, झोप कमी होते किंवा झोप लागेनाशी होते, चिडचिडेपणा, भीती, विसरभोळेपणा, आत्मविश्वासाची कमतरता या सगळ्या गोष्टी इमिजिएट होणाऱ्या त्रासामध्ये येतात. काही काळानंतर किंवा काही वर्षानंतर होणारा त्रास म्हणजे फ्रिक्वेंटली होणारं युरिनरी ट्रॅकचं इन्फेक्शन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यामध्ये बदल होतात, चेहऱ्यावरती डाग येतात, सुरकुत्या पडतात आणि वजनही वाढलेलं असतं. त्या कारणामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास कमी होतो आणि हा आत्मविश्वास कमी झाला की बायका समारंभामध्ये जायला किंवा कुठल्या सोशल इव्हेंटमध्ये जायला टाळाटाळ करू लागतात किंवा कंटाळा तरी करू लागतात. आता काही वर्षानंतर होणारे त्रास म्हणजे हाडांची ठिसूळता, हार्ट प्रॉब्लेम आणि थायरॉइडचा सुद्धा काही काही महिलांना त्रास होतो. आता तुमचं जसं जसं वय वाढतं ना तसं तसा तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट जो असतो म्हणजे चयापचय करण्याची जी शक्ती असते ती कमी झालेली असते, स्लो झालेली असते. त्यामुळे काय होतं तर तुमचं फॅट्स वाढतं आणि वजनही वाढतं पण तुमच्या स्नायूंची ताकद कमी होते. म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट स्लो होतो, वजन वाढलेलं असतं पण तरीही स्नायूंची ताकद कमी झालेली असते. मग अशा वेळी काय करायला पाहिजे तर तुम्ही सगळ्यात पहिले म्हणजे डाएटमध्ये छोटे छोटे चेंजेस करायला पाहिजे. तुम्ही लो कॅलरी हाय प्रोटीन डाएट घ्यायचं. हे चेंजेस म्हणजे लगेचच तुम्ही खूप सारे सॅलड किंवा सूप खा, सॅलड आणि सूप डाएटवर शिफ्ट व्हा असं नाहीये. तर तुम्ही रोज जे अन्न खाता त्याच्यातच आपण थोडे थोडे बदल केले तरीही तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तर तुम्ही लो कॅलरी हाय प्रोटीन डाएट घ्यायचं. तुमच्या आहारामध्ये डाळी आणि कडधान्य, दूध आणि पनीरचा समावेश करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये गुड फॅट्सचा समावेश करायचा. तुम्ही नेहमीचं जे तेल वापरता त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा. जिथे जिथे शक्य असेल, म्हणजे वरणाला जर तुम्ही फोडणी देत असाल तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे साजूक तुपाचा वापर करायचा, ऑलिव्ह ऑइलचा वापर करायचा आणि कोकोनट ऑइलचा वापर करायचा. हे थोडेसे चेंजेस करायचे. आणि तुम्ही जे जेवण घेता त्याचे पोर्शन कमी करायचे.
करायचा आणि जेवणात एका वेळी पोळीच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींचा समावेश करायचा. हे छोटे छोटे चेंजेस जरी केले तरी तुम्हाला लगेच फरक दिसायला लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही हाय प्रोटीन डाएट घेता त्यावेळी तुम्ही व्यायामही करायला पाहिजे, स्ट्रेचेस करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या स्नायूंना बळकटी येईल आणि स्नायूंची ताकद वाढेल आणि तुमच्या एनर्जी लेवलमध्ये सुद्धा फरक पडेल. आणि मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे तो कमी प्रमाणात तयार व्हायला लागतो आणि हा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन हा तुमच्या कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनसाठी गरजेचा असतो. पण इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन सुद्धा स्लो होतं. हे कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते आणि तुम्हाला हाडांची ठिसूळता होते. तर हा त्रास होऊ नये म्हणून तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम रिच पदार्थांचा समावेश करायला पाहिजे. दूध, दही, अंडी, पनीर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तर या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. इस्ट्रोजनचं सिक्रिशन कमी झाल्यामुळे किंवा इस्ट्रोजन कमी प्रमाणात तयार होत असल्यामुळे आपल्याला असे पदार्थ घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये नॅचरली इस्ट्रोजन प्रेझेंट असतं. ते पदार्थ म्हणजे दूध, दही, अंडी, सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारची कडधान्य ही आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या महिलांना हेवी ब्लीडिंग होतं त्या त्या महिलांचं HB सुद्धा कमी होतं, त्यांना रक्ताची कमतरता पण होते, तर अशा वेळी आयर्न रिच फूडचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. आणि नुसतं आयर्न रिच फूड घ्यायचं नाही तर त्याच्याबरोबर व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिडचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. आणि खूप जण असं म्हणतात की आता कॅल्शियम शरीरामध्ये कमी होत आहे तर आम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या तर चालतील का? तर गोळ्या घेतल्या तरी ते कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब पण व्हायला पाहिजे. तर ह्या कॅल्शियम बरोबरच तुम्हाला मॅग्नेशियम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे तिन्हीचं कॉम्बिनेशन असेल तर कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थितरित्या होतं. तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्याला कशाकशामधनं मिळतं? तर जवस, तीळ, खरबूज, टरबूज, भोपळ्याच्या बिया, बदाम, अक्रोड अशा गोष्टींमधनं आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात. तर तुम्ही जवसाची किंवा तिळाची चटणी रोज खाऊ शकता, तुम्ही ड्रायफ्रुट्स रोज खाऊ शकता, तुम्ही जेवणानंतर जो मुखवास बनवता त्याच्यामध्ये तुम्ही जवस, तीळ आणि भोपळ्याच्या बिया ह्या सगळ्या फ्राय करून घालू शकता. म्हणजे रोज तुमच्या आहारामधनं ह्या गोष्टी तुमच्या पोटामध्ये जातील. पण ह्या सगळ्या गोष्टींचं अति प्रमाणामध्ये सेवन टाळायचं. काही काही वेळा महिलांना डॉक्टर कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या एकाच वेळी प्रिस्क्राईब करतात. तर कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या जर तुम्हाला दिल्या असतील तर त्या वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये घ्यायच्या. म्हणजे आयर्नची गोळी जर तुम्ही सकाळी घेतली तर कॅल्शियमची गोळी तुम्ही रात्री घ्यायची, म्हणजे त्याचा पूर्ण बेनिफिट तुम्हाला मिळेल. आता मेनोपॉज म्हणजे काय? मेनोपॉजमध्ये आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात हे सगळं तर तुम्हाला कळलेलंच आहे आणि मी काही टिप्स पण दिल्या आहेत, त्या फॉलो करा. म्हणजे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मेनोपॉजचा हा जो पिरियड आहे तो ग्रेसफुली आणि पीसफुली पार कराल. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या चॅनलवर अशा भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत ज्या करायला काहीही वेळ लागत नाही पण त्याचा न्यूट्रिशनल व्हॅल्यू भरपूर आहे. तर अशा रेसिपीजसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे व्हिडिओज पोस्ट करीन ना तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. छान खा, मस्त रहा, हसत रहा. चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि छान छान रेसिपीजसाठी भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.